विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत वर्ग नववा भूगोलाचा पाठ तिसरा बाह्य प्रक्रिया भाग विद्यार्थी मित्रांनो या आधीचा जो आपण आधीच्या पाठाचा जो व्हिडिओ बनवला होता तो देखील तुम्ही व्यवस्थित पाहिला एन्जॉय केला त्यात आलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतले तसंच आपल्याला या पाठाचंही करायचं आहे तर बाह्य प्रक्रिया भाग एक प्रात्यक्षिकांवर आधारित आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही तो बघताना एन्जॉय करणार आहात तर यामध्ये विशेष विदारण कशाला म्हटलं जातं किंवा अपक्षय काय आहे नंतर विदारण कुठल्या कारणांनी घडून येतं ते कारण आणि विदारणाचे प्रकार अशा काही मुद्द्यांची चर्चा या पाठात केली गेलेली आहे संपूर्ण पाठ एका छोट्या व्हिडिओमध्ये तयार होणं शक्य नाही म्हणून आपण या पाठासाठी दोन भागांमध्ये ते व्हिडिओ जे आहेत ते तयार केलेले आहेत यातला पहिला भाग जो आहे तो आहे विदारण आ... कशाला म्हटलं जातं विदारण कुठल्या कारणांमुळे घडून येतं आणि विदारणाचे प्रकार यातला विदारणाचे तसे तीन प्रकार आहेत कायिक विधारण रासायनिक विदारण आणि जैविक विदारण त्यातलं कायिक विदारण जे आहे ते आपण या पहिल्या भागामध्ये घेतलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर मला माहिती आहे की पहिल्या या चारचं प्रकरण जसं तुम्ही एन्जॉय केलं तसं हे पण एन्जॉय करा आणि हे बघताना देखील काहीही अडचणी आल्या तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहेच त्यावर तुम्ही विचारू शकतात आणि एन्जॉय अंतर्गत हालचालींमुळे विविध प्रकारची भूरूपं जी आहे ती निर्माण होत असतात आणि भूपृष्ठावरील अनेक प्रक्रियांमुळे या भूरूपांची निर्मिती व राहास अव्याहतपणे म्हणजे सतत होत असतो भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या बलांमुळे बाह्य प्रक्रिया घडून येतात यात मुख्यतः सौरऊर्जा गुरुत्वीय बल पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थांशी निगडित असलेली गतिजन्य ऊर्जा या सगळ्यांची भूमिका महत्त्वाची असते आता मी तुम्हाला काही चित्रे दाखवते तुम्ही त्याचं निरीक्षण आहे आता हे पहिलं चित्र बघा तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की पापुद्रे निघालेले दिसत आहेत खडकांचे पापुद्रे निघालेले दिसत आहेत आणि गोलाकार तयार झालेला आहे म्हणजे घुमटाकार तयार झालेला आहे आता हे दुसरं चित्र बघा यात बघा खडकांना मोठमोठ्या भेगा पडलेल्या दिसत आहेत आणि त्या खडकांचे वेगवेगळे आकार तयार झालेले दिसत आहेत त्याचे खंड वेगवेगळे वेग तयार झालेले दिसत आहे या तिसऱ्या चित्रात जर बघितलं तर वेगळ्याच प्रकारच्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि अतिशय छिन्न विच्छिन्न अशा प्रकारचं रूप त्या खडकाचं जे आहे ते दिसतं आहे यानंतरचं जर चित्र तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल हे आपल्याला सामान्यतः बघायला मिळतं मुरुम ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला अशा प्रकारचे काही दगडं जे ते आपल्याला बघायला मिळतात की ज्याच्यावरती असा पापुद्र्यांचा थर आलेला आपल्याला दिसत असतो हे एक चित्र बघा यात बघा की आ, एक शिल्प आहे आणि ते शिल्प असं विद्रुप झाल्यासारखं आपल्याला दिसतं एक छिद्र त्याला पडलेली दिसतं आहेत आणि त्याचं सौंदर्यच म्हणजे संपल्यासारखं दिसतं आहे त्यानंतर हे चित्र एक चित्र तुमच्या परिचयाचं आहे एक मुंगळा दिसतो आहे आणि तो मुंगळा बघा त्याने छिद्र केलेले आहे जमिनीत बरोबर आहे आपण बघतो हे सामान्यत आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं त्यानंतरचं हे चित्र बघा की फेस आल्यानंतर जसं आपल्याला एक स्ट्रक्चर असं दिसतं त्या प्रकारचं स्ट्रक्चर या खडकाचं जे आहे ते झालेलं आहे आणि हे तर अतिशय परिचयाचं हा प्रकार आहे की कुठूनही खडकांना वगैरे झाडं उगवतात त्या झाडांचा गुंधा मोठा जातो आणि तो खडक जो आहे किंवा तो दगड जो आहे तो अशा प्रकारे फुटलेला आपल्याला दिसतो हे बघा अशा प्रकारे खडक फुटणे किंवा कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ह्याच नैसर्गिक प्रक्रियेला आपण विदारण किंवा अपक्षय असं म्हणत असतो लक्षात येत आहे या विदारणाचे तीन प्रमुख प्रकार केले जातात कायिक विदारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशात याचा प्रभाव आपल्याला जास्त बघायला मिळतो यानंतर आहे रासायनिक विदारण दमट हवामानाच्या प्रदेशात हे आढळून येते यात भस्मीकरण आणि क्षारविदारण हे दोन प्रकार आणखी आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर जैविक विदारण हे सजीवांकडून घडून येते आपण थोडंसं प्रात्यक्षिक करून बघूया एक कांदा घ्या तो कांदा मधोमध मद, कापा आणि तो जो कापलेला भाग आहे ना त्याचं निरीक्षण करा तुम्हाला असं आढळून येईल की त्याला पापुद्रे आहेत आणि तो प्रत्येक पापुद्रा वेगळा करता येतो हा कांद्याचा पापुद्रा जसा वेगळा होतो अशाच प्रकारची क्रिया निसर्गामध्ये उघड्यावर पडलेल्या खडकांच्या बाबतीत होते खडकांचा उघडा पडलेला भाग अधिक तापतो आणि त्या मानाने आतला जो भाग आहे तो थंड राहतो त्यामुळे खडकाचे वरचे थर या कांद्याच्या पापुद्र्यांप्रमाणे सुटे होतात आणि हेच खडकांचे अपपर्णन असते तुम्हाला चित्रात दिसते बघा कायक विदारण खालील कारणांमुळे घडून येते तापमान दहीवर स्फटिकांची वाढ दाबमुक्ती आणि पाणी तर आता बघूया काही विधानाचं पहिलं कारण तापमान वाढत्या तापमानामुळे खडकातील खनिजे प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावर ती आकुंचन पावतात अशा सततच्या प्रसरण आकुंचनामुळे खडकातील कणात नाण निर्माण होत असतात खडकातील प्रत्येक खनिजाचा तापमानाच्या फरकास दिलेला प्रतिसाद वेगवेगळा असतो काही खनिजे जास्त प्रमाणात प्रसरण पावतात तर काही खनिजे कमी प्रमाणात प्रसरण पावतात त्यामुळे खडकातील कणांमध्ये निर्माण होणारा ताणही कमी जास्त होतो परिणामी खडकांना तडे जातात व खडक फुटतात ज्या प्रदेशात दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असते तेथे असे विधारण मोठ्या प्रमाणात होत असते उदाहरणार्थ उष्ण वाळवंटी प्रदेश काही विदारण घडून येण्याचं दुसरं कारण आहे दहीवर म्हणजे दव पाणी गोठलं की त्याचं आकारमान वाढतं हे आपल्याला माहिती आहे ज्या प्रदेशात तापमान काही काळ शून्य डिग्री सेल्शियसपेक्षा कमी असतं तिथल्या खडकांतील तळांमध्ये साचलेलं पाणी गोठलं की त्याचा बर्फ होतो आणि बर्फ झाला की त्याचं आकारमान वाढतं त्यामुळे काय होतं की खडकांमध्ये ताण निर्माण होतो आणि खडक छिन्न भिन्न होऊन फुटतो काही विदारणाचं आणखी एक कारण आपण बघूया ते म्हणजे रासायनिक घटकांची विद्राव्यता विद्राव्यता म्हणजे विरघळणे आणि स्फटिकांची वाढ काही रासायनिक घटक त्या समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळतात म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर जिथे खडकाळा भाग असतो तिथे सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचे पाणी आदळते सागरी जलाचे तुषार खडकांवर आपटतात या क्षारयुक्त पाण्यात खडकातील विद्राव्य घटक मिसळतात विद्राव्य म्हणजे जे जे मिसळू शकतात ते त्यामुळे खडकात छोट्या आकाराची छिद्रे तयार होण्यास सुरुवात होते अर्थात द्रवीकरणामुळे हे सगळं घडून येतं मग अशा छिद्रातून क्षारयुक्त पाणी जे आहे ते साचतं सूर्याच्या उष्णतेने या पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जातं आणि पाण्यातील क्षारांचं स्फटिकीकरण घडून येतं तुम्ही जर पाहिलं ना समुद्रकिनाऱ्यावरती जाऊन तर तुम्हाला काही काही खडक चमकताना दिसतात मग ते चमकतात काय तर पाणी उडून गेल्यानंतर खाली जे उरलेले क्षार आहे ते ते चमकत असतात तर हे असे स्फटिक जे आहेत ते जास्त जागा व्यापतात त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो आणि खडकावरती चित्रात दिसते तशी छिद्र जी आहेत ती तयार होतात परिणामी खडकाचा पृष्ठभाग मधमाशांच्या पोळ्यासारखा दिसू लागतो काही विदारणाचं आणखी एक कारण आहे दाबमुक्ती आपण बघतो की खडकांच्या एका थरावरती दुसरा थरक थर जो आहे तो देखील आपल्याला बघायला मिळतो तर मग खडकांमध्ये ताण केवळ तापमान किंवा स्फटिकांची वाढ किंवा पाणी गोठणे या क्रियांमुळे निर्माण होतं असं नाही आहे तर खडकांच्या वरच्या थराचा दाब खालच्या किंवा आतल्या थरावर असतो मग बऱ्याच वेळा हा दाब जेव्हा नाहीसा होतो तेव्हा आतला किंवा खालचा थर ताणमुक्त होतो आणि विदारण घडून येते काही विदारणाचं शेवटचं कारण आपण बघणार आहोत ते म्हणजे पाणी काही काही तर काही प्रदेशामध्ये काय होतं की पावसाचं प्रमाण जे आहे ते अधिक असतं मग अशा प्रदेशात फक्त पाणी मुरल्यानेही काही प्रकारच्या खडकांचे विदारण घडून येते उदाहरणार्थ वालुकाश्म आणि पिंडाश्म तुम्ही चित्रात जे बघताहेत ते वालुकाश्माचं उदाहरण आहे तर हे खडक केवळ वाळूंचे कण एकत्र येऊन व त्यावर दाब पडल्याने तयार होतात चिखलासारख्या पदार्थानेही वाळूंचे कण एकत्र येऊ शकतात अशा खडकात पाणी मुरले की एकत्र आलेले वाळूचे कण सुटे होतात हे कण मूळ खडकांपासून अलग होऊ लागतात हे कणात्मक विधारण असते आणखी एक पुढचं चित्र आहे ते तुम्ही पाहिलं की तुमच्या लक्षात येईल हां काही वेळेला काय होतं की तापमान आणि पाणी हे दोन्ही घटक विधारणाला कारणीभूत ठरतात तापमान भिन्नतेमुळे म्हणजे वेगवेगळे वे तापमान असल्यामुळे खडकांचं आकुंचन प्रसरण होऊन त्यामधील जोड किंवा तड़े जे आहेत ते होतात, म्हणजे मोठे होतात त्यात पाणी साचतं मग खडकांचे मोठे मोठे खंड जे असतात ते एकमेकांपासून विलग होतात आणि या विधारणाला खंडविखंडन असं म्हणतात